आणि दोन हजार चोवीस मध्ये लोकसभेला शशिकांत शिंदे यांनी मागच्या पाच वर्षात तीन पराभव बघितले पचवले आणि उभे राहिले दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीला ते पुन्हा एकदा कोरेगाव मतदारसंघातून निवडणूक लढण्यास सज्ज झालेत आपण विधानसभेची निवडणूक लढणार आणि ती देखील कोरेगाव मधूनच लढणार असं म्हणत त्यांनी शड्डू ठोकलाय यंदाही त्यांच्या पुढे शिवसेनेच्या बलाढ्य महेश शिंदे यांचंच आव्हान असणार आहे या आव्हानात कोण वरच ठरू शकतं आणि कोण बाजी मारू शकतं स्लेट्स ऑफ मराठीच्या ग्राउंड झिरो या निवडणूक स्पेशल सिरीज मधनं जाणून घेणार आहोत खर तर शशिकांत शिंदे यांचं मूळ गाव जावळी तालुक्यातील हुंगगाव कोरेगाव हा काही त्यांचा हक्काचा मतदारसंघ होता माथाडी कामगारांचे नेते असलेले शशिकांत शिंदे हे एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार मध्ये जावळीतूनच आमदार म्हणून निवडून आले होते दोन हजार नऊ मध्ये जावळी मतदारसंघ हा सातारा विधानसभेला जोडण्यात आला तिथं राष्ट्रवादीचे शिवेंद्रराजे भोसले आमदार होते त्यामुळे शरद पवारांनी कोरेगाव या मतदारसंघातून शिंदेंना तिकीट दिलं त्यावेळी कोरेगाव मधून राष्ट्रवादीच्या नेत्या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आणि त्यावेळच्या महसूल मंत्री शालिनीताई पाटील या आमदार होत्या आपलं तिकीट कापून शिंदेंना शालिनी ताई चिडल्या आणि त्यांनी बंडखोरी केली पण शशिकांत त्यांचा निभाव लागला नाही दोन वेळेस निवडून आलेल्या शालिनीताईंचा शिंदेंनी तब्बल एकतीस हजार मतांनी पराभव केला पुढे पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्रीही झाले दोन हजार मध्ये तर शिंदेचा बेचाळीस हजारांच्या मताधिक्याने विजय झाला शिंदेनी कोरेगाव मतदार मतदारसंघ हा अक्षरशः आपल्या स्वतःच्या घरासारखा बांधला पण याच दरम्यान खटावचे राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि उद्योजक महेश शिंदे हे कोरेगावमधून बांधणी करत होते महिला तरुण ज्येष्ठ या सगळ्या वर्गाशी जुळवून घेत जनसंपर्क वाढवत होते महेश शिंदे हे वरिष्ठ संपर्कात आले त्यांनी मतदारसंघ बांधणीत भाजपच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या ते नियमित संपर्कात असत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात महेश शिंदे कोरेगावमध्ये कोरेगाव मध्ये जोरदार तयारी केली शिवसेनेला डगमगले नाहीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत धुरळ आवडवून दिला एकतर्फी वाटणारी निवडणूक शशिकांत शिंदे यांना पहिल्यांदाच जड वाटू लागली प्रचाराचे दिवस संपत जाईल तसं ते टेन्शन मध्ये येऊ लागले सुरुवातीला काहीसे गाफील राहिलेले शशिकांत शिंदे हे अंतिम टप्प्यात सावध झाले पण सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सुद्धा त्याच वेळेस असल्यानं शशिकांत शिंदे तिकडे अडकले याच परिस्थितीचा फायदा घेत महेश शिंदे हे सहा हजार मतांनी विजयी झाले तिथून महेश शिंदे यांनी मागे वळून बघितलंच नाही कोरेगावची नगरपंचायत त्यांनी तेरा चार अशी एकतर्फी मारली तालुक्यातील ग्रामपंचायतींवरही त्यांचं वर्चस्व तयार केलं शशिकांत शिंदेचा गट उबदारी येणार नाही याची काळजी महेश शिंदे घेतली मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आमदार शिंदेना पाच वर्षात भरपूर ताकद दिली कोरेगावसाठी कोट्यवधींचा निधी दिला पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडूनही निधीचा ओघ सतत सुरू असतो मतदारसंघात मागच्या पाच वर्षांमध्ये एक हजार कोटींहून अधिक निधी आणल्याचा दावा आमदार शिंदे आणि त्यांचे समर्थक करतात शिवाय मुख्यमंत्र्यांनी महेश शिंदेंना महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचं उपाध्यक्षपद देत राज्यमंत्रीपदाचा दर्जा आय डी एमआयडीसी मान की कोरेगाव या वादात मुख्यमंत्री शिंदेनी महेश शिंदे, महे शिंदे यांना पसंती देत कोरेगावला ग्रीन सिग्नल दिलं या दरम्यान शशिकांत शिंदेनाही शरद पवारांनी विधान परिषदेवर संधी देत ताकद देण्याचा प्रयत्न केला पण दोन हजार एकवीस मध्ये ज्ञानदेव रांजने यांच्याकडून त्यांचा जिल्हा बँकेला पराभव झाला पाठोपाठ लोकसभेलाही त्यांना पराभव पत्करावा लागला लोकसभा निवडणुकीत त्यांचा बरोबर तेवढ्याच मतांनी पराभव झाला जेवढा दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभेला झाला होता म्हणजेच सहा हजार मतांचा फरक शशिकांत शिंदेंना अजूनही भरून काढता आलेला नाहीये पण राष्ट्रवादी आणि शशिकांत शिंदे यांचा परंपरागत मतदार ही त्यांची जमेची बाजू आहे शिवाय शरद पवार यांच्या बाजूने असलेली सहानुभूती सुद्धा शिंदेच्या जोडीला आहे त्यामुळे कोरेगावची लढाई तुल्यबळ होणार इतकं तर नक्की आहे पण दोन निवडणुकीत राहिलेला सहा हजार मतांचा फरक शशिकांत शिंदे कसा भरून काढतात हे पाहणं महत्वपूर्ण ठरणार आहे आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी